शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे। आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला मालदीवच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे, तर अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान देखील नवीन चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। उत्तर भारतामध्ये हलका WD आहे। सध्या महाराष्ट्रात लगेचच पावसाची परिस्थिती निर्माण होईल असं कुठलंही वातावरण नाही, त्यामुळे थंडीचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे। जवळपास 6 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचं कुठलंही वातावरण निर्माण होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवलेली नसली तरी 7 जानेवारीपासून महाराष्ट्रातील वातावरण बदलण्याची शक्यता आहे। 8 तारखेलाही वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये पावसाळी बनण्याची शक्यता आहे। मात्र 9-10 तारखेला देखील ढगाळ वातावरण राहील। 11-12 तारखेला देखील ढगाळ वातावरण राहील महाराष्ट्रामध्ये। विदर्भ मराठवाड्यात थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे। 13 तारखेला हे वातावरण राहणार आहे। 14 तारखेला वातावरण अधिक घट्ट असण्याची शक्यता मराठवाडा विदर्भामध्ये आहे, त्यामुळे एक थोडं पावसाळी वातावरण दुसऱ्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील पावसासंदर्भात अंदाज देताना आपण एक नेहमी लक्षात ठेवा की SMWF मॉडेल जोपर्यंत महाराष्ट्रात पाऊस दाखवत नाही तोपर्यंत पावसाची शक्यता कमी असते। SMWF मॉडेल आपल्याला 3 तारखेपासून वातावरणात बदल दाखवत आहे। एक हलका WD मध्य प्रदेशवर सक्रिय होण्याची शक्यता आहे। 5 तारखेला आपण बघतो तर मालदीवच्या दरम्यान असलेलं वादळी परिस्थिती ही थोडी उत्तरेला सरकण्याची शक्यता, म्हणजे महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे। केरळ कर्नाटकच्या किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात होईल। SMWF मॉडेलनुसार आपण 8 तारखेपर्यंतचा अंदाज बघितला, पाकिस्तानमार्गे एक नवीन WD येण्याची शक्यता आहे। मध्य प्रदेशवर तयार होत असलेलं वातावरण थोडं विदर्भावर परिणाम करू लागेल आणि 8-9 तारखेपासून उत्तर भारतामध्ये थंडीऐवजी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे, त्यामुळे महाराष्ट्रात त्याचा परिणाम नक्की होईल। परंतु मोठं पावसाचं वातावरण SMWF मॉडेल अद्याप दाखवत नाही। GFS मॉडेलनुसार 9 तारखेला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आपण अगदी 15 तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस होईल असं वाटत नाही, परंतु GFS मॉडेल मात्र काही भागात गारपीट किंवा पावसाळी वातावरण अधिक राहण्याची शक्यता दाखवत आहे। मात्र आपण GFS मॉडेलचा फारसा अंदाज गृहीत धरत नाही। आपण SMWF मॉडेलनुसार हवामानात कसा बदल होत जातो आहे त्याचा अंदाज घेणार आहोत। आपण बघतो अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक वादळी परिस्थिती निर्माण होईल, मात्र हे चक्रीवादळ कमीदाबसुद्धा नाही आहे, ही एक चक्राकार स्थिती आहे। आणि आपण बघतो की हे वातावरण वाढत जाईल, त्याचवेळेस मध्य प्रदेश छत्तीसगड एक पावसाळ्याचं क्षेत्र तयार होईल, हलका WD पाकिस्तानच्या मार्गे येण्याची शक्यता आहे। आणि या सर्व वातावरणामुळे महाराष्ट्रात आणि भारतामध्ये पावसाळी वातावरण होण्याची शक्यता आहे। 8-9 तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जात नाही SMWF मॉडेलनुसार। आणि आपल्याला माहिती आहे जोपर्यंत SMWF मॉडेल महाराष्ट्रात पाऊस दाखवत नाही तोपर्यंत आपण पावसाचा अंदाज व्यक्त करत नाहीत। मात्र आपण GFS मॉडेलचाही अंदाज अधूनमधून दाखवतो, याचं कारण असं आहे की आपण कुठल्याही मॉडेलला कमी मानू शकत नाहीत, कारण कधी कधी हवामानातले काही बदल हे GFSला पूरक असतात। त्यामुळे आपण बघतो की हा अंदाज जरी महाराष्ट्रासाठी बरोबर येत नसला तरी तो आपण टाळू शकत नाहीत। आपण बघतो की GFS मॉडेलने मात्र दोन्ही समुद्रात दक्षिण टोकाला पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज व्यक्त केला आहे। जवळपास हे वातावरण 9-10 तारखेपासून तर जवळपास 15 तारखेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे। आणि 31 डिसेंबर हा आज शेवटचा 2023चा दिवस आहे। उद्या वर्षाची नवीन सुरुवात होणार आहे 2024ची, त्यामुळे उद्यापासूनचा अंदाज हा 2024चा असणार आहे। आपण 26 जानेवारीला
पुढील मान्सूनचा अंदाज जाहीर करतो आणि तो याही वर्षी केला जाईल. आपण बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक वादळी परिस्थिती निर्माण होते आहे, त्याचवेळेस बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला देखील एक चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे. आणि या चक्राकार स्थिती जेव्हा निर्माण तेव्हा त्या हवामानावर परिणाम करतात आणि याचा परिणाम ढगाळ परिस्थिती, पावसास अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता तयार होते. आणि विशेष म्हणजे बरेच मॉडेल या चक्राकार स्थितीचा प्रभाव भारताच्या दिशेने सरकताना दाखवत आहेत. प्रत्यक्षात आता काय होणार हे आपण पुढे बघणारच आहोत. आपण अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातून चीनच्या समुद्रातून वेगवान वारे हे भारताच्या दिशेने येताना बघतो आहोत आणि हे दोन्ही वाऱ्यांचा प्रभाव एखादा कमी दाब प्रभावीपणे निर्माण करेल अशी शक्यता कायम आहे. 9 तारखेनंतर किंवा 8 तारखेनंतरच वातावरणात बदल होईल असं आपण अनेक व्हिडिओंमध्ये सांगितलं आहे. उद्या महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे. हवामानात बदल होत असल्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये ECMWF मॉडेल जोपर्यंत पावसाचा अंदाज देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात आपण कोणत्या प्रकारचा कसा पाऊस होईल हे गृहीत धरत नाहीत. आपण थोडं वातावरण 5 तारखेला बदलताना पाहतो आणि 5 तारखेला महाराष्ट्रामध्ये विदर्भात खास करून नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा वर्धा अमरावतीच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज पहिल्यांदा या मॉडेलने दिला आहे. लगेचच मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही. 5-7 तारखेला एक मोठी ढगाळ परिस्थिती उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तयार होण्याची शक्यता आहे. पुढील 10 दिवस तरी पावसाळी वातावरण नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामं बिंदास्त करावी. मात्र पावसाचा अंदाज अनेक मॉडेल हे आपल्याला दुसऱ्या आठवड्यात जानेवारीमध्ये दाखवत आहेत. आपण GFS मॉडेलचा जर अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण तयार होताना आपण या ठिकाणी समोरच्या मॉडेलमध्ये बघतो आहोत. मात्र हे हा अंदाज आपण गृहीत मानत नाही. महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता जानेवारीत व्यक्त होते आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.